यानंतर पुढची बातमी पाहूया. निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यात अनेकदा संपर्क नसल्याचा आरोप होतो, मात्र हा आरोप चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडिया यांना काही लागू होत नाही. त्याचं कारण त्यांनी सुरू केलेला एक उपक्रम आहे. त्यांचा हा उपक्रम काय आहे आणि त्याचा मतदारांना फायदा कसा होतोय हे रिपोर्टमधनं पाहूया. पंक्तीला बसलेल्यांना जेवण वाढणारे हे आहेत चिमूर मतदार संघाचे आमदार बंटी भांगडिया. आता तुम्ही म्हणाल, हे आमदार वाढप्याचं काम का करतायत? तर त्याचं कारण आहे आमदार आपल्या गावी मुक्कामाला हा उपक्रम. हे आमदार रोज एका गावी मुक्कामी जातात, तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधतात, त्यांच्या तक्रारी ऐकून त्याचं निवारण करतात. सोमवारी आपण जेव्हा कार्यालयात जाऊ ते बघून त्वरित मला कळवा आणि ते आपल्याला मंजूर करून घ्यायचे आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते गावातलेच एक होऊन राहतात. मला वाटलं की आपण गावात गेलो पाहिजे, त्यांच्या मधात त्यांच्या सोबत रात्री मुक्काम केलं पाहिजे. काय त्यांना अडचणी होतात, काय त्रास होतो, काय समस्या येतात जे ते सांगू शकत नाही, आपण स्वतः जावं, प्रॅक्टिकली तिथे अनुभवावं आणि ते प्रश्न, त्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो हा प्रयत्न आपण जेव्हा स्वतःहून जाऊ, प्रॅक्टिकल अनुभव घेऊ, तेव्हाच आपल्याला कळेल आणि आपण ते सोडवू शकू. ही याचा मागची माझी भूमिका आहे. अनेकदा आपल्या समस्या मांडण्यासाठी मंत्र्यांच्या घराचे, कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, पण कामं काही होत नाही. इथे चंद्रपूरच्या सातारा गावात थेट आमदारच मुक्कामी आले, त्यामुळे मतदार राजाही खुश झालाय. आम्ही ज्या समस्या त्यांना सांगितल्या त्यांनी आमच्या समस्या पूर्णपणे सोडविल्या. आमच्या गावात आमदार आले, त्यांना बघून आम्हाला आनंद झाला. त्यांचं प्रेम आणि त्यांच्या ज्या काही आमच्या समस्या आहे त्यांचं सोडवण्यासाठी बंटी भाऊ आमच्या गावामध्ये आले आहे आणि त्यांना आम्ही जेवण करण्यासाठी निमंत्रित केलं होतं का आम्ही पूर्ण गाव मिळून तुम्हाला भोजन देऊ, त्यामुळे ते आमच्या गावामध्ये आलेले आहे. चिमूर मतदारसंघात छोटी मोठी 375 गावं आहेत, त्यातली 50 गावं पहिल्या टप्प्यात आमदारांनी मुक्कामासाठी निवडली आहेत. साहजिकच यातून पुढच्या विधानसभेसाठी साखर पेरणी होणार यात काही शंका नाही. सोबतच आपण निवडलेला लोकप्रतिनिधी योग्य असल्याचं समाधानही मतदार राजाला मिळतंय, नाही का? सारंग पांडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.